नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश कदम आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या मी आहे कोकणामध्ये आहे आणि गाव साखरेघर म्हणजे माझ्या गावामध्येच आहे आणि आलो याच्यासाठीच की गुहागर तालुका मर्यादित कोकण गडगिले मान्य स्पर्धा आपण आयोजित केली होती. गेल्या वर्षी पण केली होती, यावर्षी पण केलं आणि हे आहे दुसरं वर्ष. तर आत्ता आपल्याला जायचं ना, तर आत्ता आपण आहोत माझ्या वाडीमध्ये, कातलवाडीमध्ये. आणि हा आमच्या वाडीवरल्या मुलांनी बांधलेला किल्ला तुम्हाला दिसेल आणि याची सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. आणि बऱ्याच म्हणजे टोटल 10 ते 12 स्पर्धक आपल्या या स्पर्धेमध्ये सामील झालेत आणि त्यांनी आपली नोंदणी करून आपल्या स्पर्धेमध्ये सहभाग झालेत. तर ह्या मग स्पर्धेसाठी, कारण आज ना अजून बऱ्याच जणांची थोडीफार काम आहेत, रंग वगैरे मारायचे बाकी आहेत किल्ल्यांना, तर आपण उद्या जाणार आहोत आणि मग आजचा फ्री दिवस आहेत आणि मग म्हणून आपण चाललो आहेत. मग ट्रॉफीज बनवण्यासाठी आपण तळीवर जायचं आहे, आता मग तिथे ट्रॉफीज वगैरे बनवूया आणि मग उद्या आपण प्रत्येक स्पर्धकाच्या घरी जाऊया, व्हिडिओज वगैरे घेऊया आणि किल्लेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता जाऊया बघूया, साहिल वगैरे कुठे आहे, उम्या वगैरे कुठे आहे, कारण आता किल्ल्यापाशी तर कोणीच नाही. बघा, हा मेन आमचा स्पॉट आहे, इथे सर्व मुले तुम्हाला मिळून जातील जर तुम्ही कधी इकडे आलात तर. तर बघूया, जाऊया बऱ्यापैकी. सध्या इकडे मुलं ना आता कमी आहेत, बरेच शादू शुभम होता तो पण आता मुंबईला गेला, तर त्याची आता आजी असेल, आजीला भेटूया आणि मग साहिलच्याकडे जाऊया जरा. हे बघा, एकदम गवत आलं आहे, आता गवत सुकायला सुरुवात झाली. बघा, इथे शुभमचं घर आहे पुढे. बघा, शुभमची आजी एक्झॅक्टली काय करते. हा इकडे तर घर बंदच आहे पूर्ण. शुभमच्याकडे आता कोणीतरी असेल, बघूया का. शुभमच्या आजी पण कुठे गेलाय. शुभम, दरवाजा उघडाय. हो आजी, काय बोलते, कुठे आहेस? देवपूजा झाली? देवपूजा होते, आज आलो. शुभमनी ना आलाय? मग काय निरोप सांगला नव्हता शुभमनी? फोन नाही म्हणजे दररोज खेळायला यायचा तिकडे संडेला मालाडला. शुभम आणि आदू मग आता एकटेच सर्व झालं, भात वगैरे कापून झालं. मग पोर वगैरे आता कोणी येतच नसेल इकडे. कोण नाही आता, शुभमनी होता तेव्हा यायचे सर्व. मग झालं सर्व, देवूच्या बाकी आहे का? साहेब नी कुठे, घरी असेल का? होते बाकी मस्त. शुभम काय बोललेला नाही? शुभम नी काय नाही बोलला, भेटला होता या संडेला आला होता. बोलला नाही, काय नाही बोलला, काय नाही बोललेला नाही. आता इकडे किल्ल्यावर चाललेत ना, रायगडला चाललेत पोर. हो, तर तिकडे झालं तर मग तिकडे झालं. कामाला जातो ना, कुठेतरी जातो, अंधेरी कि विक्रोळीला कुठेतरी जात होतो. जातो जातो डोक्याला, घरात बसलं बोलत पण नाही, झालं पण नाही. त्याचा मोबाईल गेला होता ना तेव्हा, मोबाईल पण गेला होता ना मध्ये चोरीला. हो, चोरीला मोबाईल पण गेला. नोकरी करतो आता, गेली नसती नोकरी, शेतला सांगून आला असता ना गणपती. गणपती सांगून नाही आला. बरोबर, तुम्ही गावाला जाता नाही तर काम बरोबर ठेवलं नाही आणि काम पण त्याला भारी पडत, तेव्हा त्यांनी सांगितलं नाही. आता राहिला काय माहिती बाबा, आम्हाला काय फोन नाही. तरी शुभम आणि आदूची आजी आहे आता इकडे एकटीच असते, कारण शुभम आदू आणि त्याचे मम्मी पप्पा पण आता मुंबईलाच गेलेत. भात वगैरे यंदा लावलं होतं ना, सर्व भात झोडणे वगैरे करून झाले आणि नाचणी पण झाले. बस आता फ्रीज आहे. माता तू काय करतेस? माता काय कापणी पिलेला आता काय सुरुवात? आता कवल वगैरे तोडायला सुरुवात झाली असेल? नाही ना, कारण गवत पण बऱ्याच ठिकाणी आहे का, इकडे पण बरंच गवत झालंय, कोण साफ करत नाही वाटत. मी केला म्हणून दिसत नाही. आणि ही कुठे गेली, आजी कुठे गेली? तिकडे का? साहिलला जरा भेटून येतो. चला आता मित्रांनो, साहिलच्याकडे जा. हो, पप्पा पण आलेत. हो का, मांडव का आजोबा, काय बोलता? होय होय होय, झाली देवपूजा झाली? इकडे मांडवकर आजोबा आहेत आता वाडीमध्ये वयस्कर आणि मग इकडले जे पण काही प्रोग्राम्स असतात ना, मग ते हे इकडे वगैरे बघतात.
वाडीच्या रिलेटेड असेल तेव्हा. डिगणकर पण तिकडे पूजा वगैरे करतात. साहिलच्या घरी आपण आता जातो. साहिल कुठे, साहिल कुठे आहे, काय करते तू? साहिल मित्रांनो आपल्याकडे आलेला आहे. आता साहिलच्या आपण घरी आलोय आणि साहिल आता फोनवर आहे, काय करतो माहित नाही. आणि मित्रांनो हे बघा, तुम्हाला दाखवतो की दिवाळीच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी गावाला असायचो, बालपण इकडलंच आहे, त्याच्यामुळे मग दिवाळीच्या सुट्टींमध्ये मग हे अंगणे वगैरे करायची, जमीन वगैरे केले जायचे. आता बऱ्याच जणांच्याकडे आता लादे आल्यात आणि मग हे जमीन वगैरे करायची प्रथा थोडी कमी झाली होती. मात्र हे तुम्हाला दिसेल तिकडे उम्याचं घर आहे बाजूलाच. उम्या पण आता रेडी होईल आणि आपल्यासोबत आता तळीवर येईल. मस्त गेलं. केव्हा गेलात रे जमीन? कालच. हां सारवण बाकी आहे, रांगोळी पण काढायची बाकी अजून. मग काय बोलते, आलो आताच तर आलोय सकाळी. मित्रांनो साहिलची आजी आहे मागे. काय बोरं बनवतेस की काय दिवाळीची? अरे दिवाळी सुरू झाली तुम्ही अजून बोरं बनवताय? मग रि कुठे उम्या आलाय बघा. ए उम्या चल निघूया ना, पाया उठलाय, ब्रश करू होता. सतनूला कॉल केला होता, सतनू बोलतो. हा उम्या आलाय बघा. आता उम्या पण आता रेडी झालाय, लगेच आता निघूया आपण. तर मित्रांनो आता आपण फायनल झालंय तळीवरती ट्रॉफीज बनवायला. मागे पव्या आणि उम्या तुम्हाला दिसेलच, तर पटापट पटापट ट्रॉफीज बनवून घेऊया. आणि पव्याचा डमडम सुद्धा त्याने बनवायला टाकलाय तळीमध्ये, तर तोही घेऊन येऊया. तळी मोठं मार्केट आहे, जिथे मोठा आठवडा बाजार असतो गावघर तालुक्यातील. आणि बघूया अजून कोणाची भेट होते तिकडे, जरा मजा येईल, थोडं नाश्ता पण तिकडे करू. आणि मग दुपारपर्यंत आपण परत रिटर्न येऊ आणि मग थोडं फिरू सुद्धा. बघूया अजून. तर मित्रांनो आता आपण फायनल आहे ना तळीमध्ये बसलोय आणि हा पव्याचा डमडम आहे. अजून काय पूर्णपणे झालंय ना बघा, काम चालूच आहे. पोयाने एकदम बघतोय तिकडे, लवकर लवकर करून द्यायला बोलेल. आता मस्त आहे, हॉटेल्स पण आहेत समोर. कधी आलात ना, जर राहायची जर सोय करायची असेल ना, तर तुम्ही इकडे राहू शकता. आणि समोर जर हा रोड गेला ना, हा सरळ गुहागर बीचला गेला आहे, गुहागरला जाऊ शकता तुम्ही. मस्त मित्रांनो दुकानामध्ये ना या छोट्या छोट्या गिफ्ट्स वगैरे कोणाला देऊ शकतो, फटाके पण मिळतात इकडे. तर वरती वरती जातात. बघूया बघूया जाऊया आपण पण आता वर बघूया. वा आहेत आहेत. ए ह्या गेल्या वर्षाचा पॅटर्न आहे रे आपला, गेल्या वर्षाचा पॅटर्न आहे. तर मित्रांनो या गेल्या वर्षी आपण दिलं होतं हा पॅटर्न होता सर, यंदा काहीतरी नवीन देऊया. या साईडला पण दिसेल तुम्हाला तुम्हाला. वरती पाण्यात बघा, रेट्स पण दिले तिकडे छोटे छोटे आहेत. 170 रुपये आहेत बघा, 210 रुपये आहेत, हे पण 170 आहे. किती 4,950 असू दे ना, आपल्या कडक होते ना आपण घेतलेले ते. बघूया आता चांगली चॉईस करूया आणि घेऊन टाकूया मग. म्हणजे हा कोणासाठी, तिच्यासाठी नको रे, एवढी सपना नको बघू. तर मित्रांनो ही फर्स्ट नंबरसाठी आहे, सेकंड नंबरसाठी आहे आणि थर्ड नंबरसाठी ना याचा सेम मॉडेल मिळत नव्हता तिसऱ्या नंबरचा, तर आपण हा घेतला आहे आता. आणि याच्यावर आता जो मुजकर आहे ना तो आता आपण टाईप करायला जाऊया प्रिंटिंगला आणि मग लोगोज वगैरे टाकून मग पूर्ण रेडी झालं की तुम्हाला परत दाखवेन. Oh, oh, oh.
बघा इकडे पळतोय बघा एकदम आतमध्ये यांच्या हे डेंगी असतात ना खूप मोठे असतात बघा आणि ताकद पण खूप असते यांच्यामध्ये हे बघा आणि यांना मोठे का बोलतात ना की हे ना हे मोठे डेंगे आहेत ना हे आतमध्ये आवळून घेतात हे बघा तेव्हा यांना मोठे बोलतात हे इतके मिळाले आता यांना मस्तकी साफ करतील आणि मग रेग्युलर आपण जशी रेसिपी करतो ना तशी करतील बघूया आता एका बाजून सुरुवात करतील हा बघा एकदा यांना पकडलं ना की सोडत नाही बघा खरंच आपण अमावश्या माहित नाही पण आज अमावश्या मस्त बऱ्यापैकी मिळाल पोपे पण मिळतात पिंपळे पण मिळतात पण आम्ही फक्त हेच आणलेत बघा हा एक घेतला आहे मी याला ना व्यवस्थित मोडायचं दोन टेंगे ह्याच्या सकट करायचे कपचे सकट आणि हे चावताना ना दात जर मजबूत असतील ना तरच सवा दाताने अदरवाईज ना फुकणे असेल ना फुकणीने तोडा आणि आतला जे मांस असेल ना जो गर असेल ना तो खा कारण इतके कडक असतात ना यांचे म्हणजे एकदम खूप मजबूत असतात चावताना नाही तर दात वगैरे पडायचा म्हणजे नदीतले खेकडे असतात ना त्यांच्यापेक्षा हे थोडी मजबूत असतात त्यांच्या ताकद पण जास्त असते बोटला काढायचं ना तेवढंच हा बघा एकदम आड मोठे एकदम म्हणजे ह्याने पूर्ण स्वतःला आकडून घेतलं बघा तुम्हाला दिसायला बघा एकदम गोल झालाय तर मित्रांनो बघा हे मस्त आहे ना साफ करून झालेत आणि पप्पांना तिकडे आता मस्त ते धुवून घेतात पाण्यात पाण्याने धुवून झालं ना स्वच्छ हे बघा हे मोठे आंगडे आहेत ना हे डेंग्याचे या साईडला आणि हे छोटे आहेत ना ह्यांचं वाटण एकदम मिक्सरला लावायचं आणि नंतर मग आपण रेग्युलर जसे खेकडे बनवतो ना तसेच मस्तकी फोडणी द्यायचे आणि रस्सा वगैरे करायचा वाटण टाकून बघा दोन तुकडे करलेत पप्पांनी मस्त आहे की म्हणजे खायला पण बरं सर्वांच्या ना दोन दोन तुकडे करायच्यात
तर मित्रांनो आता ना आपण रात्रीचे बरोबर 8 वाजले 7:30 वाजलेत आणि आता आपण किल्ल्यापाशावर यजमान किल्ला कातलोडी बॉईज बोला आणि सर्व महिला मंडळ किल्ला पाहण्यासाठी आलेत आणि महिला मंडळांचं म्हणणं आहे की आपण दिवसाचा पण पाहायला पाहिजे होता तर तुम्ही उद्या येऊन पाहू शकता. मग झालं का जेवण बिवून झालं काय? होता म्हणजे खडपात गेला होता ना खेकडा अनास. हा मी थोडी गेलो होतो पप्पा हो सकाळी आलो पप्पा गेलो होते आणलं नाही थोडे आता. हा म्हणजे हे तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमची आठवण आमच्यापर्यंत असेल की कधी आम्ही म्हातारे झालो की नाही आमच्या आजी तेव्हा होत्या हो म्हणजे 2021 किल्ला जेव्हा आम्ही बनवला होता तेव्हा आजी होत्या आमची आजी तिकडे पाहण्यासाठी आल्या होत्या बरोबर ना. मग कसा वाटला यंदाचा किल्ला? मग तुम्ही मदत करायला पाहिजे आता इकडे या साईडला थोडीफार तिकडे बघा सर्व गवत वगैरे आहे जर सहकार्य हो. हा बरोबर हा कारण सर्वांनी जेव्हा मदत सहकार्य कराल ना तेव्हा आपल्या पोरं आपली अजून काही ना काहीतरी करतील. असं आहे कारण आपल्याकडे पोरं सध्या कमी आहेत. हो तेच ना सर्व आता मुंबईलाच निघत चालले. तेवढेच ही छोटी मुलगी कोण आहे? कोण आहे कोणाकडे? हा का आणि राहुल आमचा गेलाय मुंबईत येतोय ना. शाहिरांचा मुलगा गेलाय मुंबईत आणि कंटाळलाय तो आता परत उद्या येईल बघा रिटर्न. आणि या किल्ल्यावर डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला येणारच आहे. राजगड किल्ल्याची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे इकडे आणि हा जो पूर्ण स्ट्रक्चर आहे ना याच्यावरती फक्त साहिलने ना सुळे माशी दाखवले. साहिल संजीवनी माशी नाही ना आपल्याकडे? ओनली वन माशी ना. हा तर एक माशी दाखवण्यात आले. इथून प्रवेशद्वार आहे प्रॉपर मस्त आहे की नाव लिहिलंय टॅग लिहिलंय बघा आणि इथून पायऱ्या सुरू होतात आणि मग तिथून मग आपण हा जो मेन स्पॉट आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे बघा. मग निघाला तुम्ही? हा कलू फॉर्मला आहे कलू फॉर्मला आहे. वारा पण सुटलाय आणि ना मित्रांनो आजूबाजूच्या गावात ना आज गेलो होतो आम्ही तर तुम्हाला पाहायला मिळालं असेल की पाऊस पण पडला तर त्याच्यामुळे हे थोडं सांभाळावं लागतं नाही तर पावसामुळे मग हे कलर्स वगैरे जातात त्याच्यानंतर मग खड्डे पण पडतात जर जोराचा पाऊस आला तर. तरी थोडी मेहनत मग त्याच्यासाठी मग कागद वगैरे टाकावं लागतं तर रात्रीची थोडी भीती असते. बघूया जाता वेळेस आम्ही कागद वगैरे टाकून आणि आता इकडे मस्त डॅम्पस करणार आहोत आम्ही. आणि असा होता मित्रांनो आजचा दिवस. आजच्या दिवसामध्ये इतकं साऱ्या धमाल गोष्टी झाल्या इकडे तिकडे थोडं खेळायला पण गेलो होतो क्रिकेट खेळायला गेलो होतो. पव्या आणि उमे आताच आलाय डमडम घेऊन. चला मित्रांनो आता उद्याच भेटूया. प्रत्येक किल्ल्याकडे आपण जाणार आहोत उद्यापासून आणि प्रत्येक स्पर्धकाला आपण भेटणार आहोत जाऊन.